हॅलो फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनल फ्रेंड आज आपण आलेलो आहोत ॲमेझॉन वुलन स्वेटर पार्ट थ्रीमध्ये तिसऱ्या भागात आपण आलेलो आहोत आणि मागील भागात uh, ही जी स्लिवज आपण या पॉईंटपर्यंत काम पाहिलेलं होतं या स्लीवजचं आणि दुसरी जी स्लीवज आहे ती कंप्लीट करून घेतलेली आहे फक्त ती शेवटची जी पट्टी आहे ही जी कॉलरची पट्टी आपण तयार केलेली आहे ती ठेवलेली आहे आपली स्लीवची हाईट जी आहे ती बावीस इंच आहे ट्वेंटी टू इंच आहे आणि हे जे काम केलेलं आहे पूर्ण का फ्रेंड हे जे काम आहे ते वीस इंचापर्यंत केलेलं आहे ट्वेंटी इंचापर्यंत केलेलं आहे आणि पुढे आपल्याला ही जी पट्टी आहे ती करायची आहे आणि या पट्टीची जी हाईट आहे ती टू इंच आहे म्हणजे ही पट्टी जोडून पूर्ण तयार स्लीउजची हाईट ट्वेंटी टू इंच होणार आहे आपण स्टार्ट करूया त्या पट्टीला हे या पॉईंटला लॉक केलेलं आहे आणि ही जी ट्वेंटी टू सॉरी हे जे ट्वेंटी इंचा जी स्लिवची हाईट आहे आणि ही स्लिव तयार करत या पॉईंटपासून तयार करत ट्वेंटी पॉ ट्वेंटी इंचापर्यंत आपण हे केलेलं आहे काम आणि या पॉईंटला साडेपाच इंचापर्यंत आपण टाके कमी करत आलेलो आहोत इथून पुढे ज्या पॉईंटला जास्त गरज वाटेल त्या पॉइंटला टाके कमी केलेले आहेत आणि ट्वेंटी इंच या पॉईंटला स्टॉप केलेला आहे आणि या पॉईंटपर्यंत साडेपाच इंचापर्यंतच हे काम केलेलं आहे पुढे टाके कमी केलेले नाही आहेत जास्त टाके कमी करायचे नाही आहेत फ्रेंड आपली स्लीवची जी बाई फिटिंग आहे ती साडेचार इंच आहे आणि हे जे काम केलेलं आहे ट्वेंटी पॉईंटपर्यंत ट्वेंटी पॉईंटला साडेपाच इंच ठेवलेलं आहे आणि ही जी पट्टी आपल्याला बनवायची आहे ही पट्टी साडे चार इंच तयार ठेवायची आहे ही रुंदीला आणि या पॉईंटला जॉईन करायची आहे ही पट्टी हे साडे पाच इंच ठेवलं आहे कारण आपल्याला पुढे दोन इंचाची पट्टी तयार करायची आहे साडे चार इंचापर्यंत आणि ती या गोल राऊंडमध्ये हा जो गोल राऊंड आहे याला जॉईन करायची आहे आत्ता पण या पट्टीचं काम स्टार्ट करूयात पहा फ्रेंड या ठिकाणी या पॉइंटला Uh, आपल्याला टेल चेन टाकायचे आहेत बारा चेन टाकायचे आहेत वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन एलेवन टेल आणि पुढे पहिली जी आ, फर्ट चेन आहे फर्स्ट चेन, तार तार चेन आ, जी आहे ती सोडून द्यायची आहे आणि राहिलेले जे अकरा टाके आहेत अकरा इलेवन चेन आहेत त्या चेन फोडून त्या त्या चेनमध्ये जे राहिलेले पहिली चेन सोडून द्यायची आहे आणि त्याच्या पुढच्या चेनमध्ये बॅकलुकमध्ये वन सिंगल क्रोशा टाकायचा आहे प्रत्येक लुकमध्ये वन सिंगल क्रोशा बॅकलुकमध्ये घेतलेला आहे मुकाखांब आणि हे, मुका हे पूर्ण शेवटपर्यंत वन सिंगल क्रोशा टाकत जायचं आहे आपल्याला बॅकलुकमध्ये प्रत्येक चेन फोडायची आहे राहिलेले जे अकरा चेन आहेत एलेवन चेन जे आहेत ती प्रत्येक चेन फोडून बॅकलुकमध्ये वन सिंगल क्रोशा घेतलेला आहे आपल्या या ज्या इलेवन चेन होत्या त्या फोडून झालेल्या आहेत आणि पुढे अकरा मुके खांब आपले टाकून झालेले आहेत आणि पुढे वन चेन घ्यायची आहे आणि नंतर वन चेन घेतल्यानंतर पलटवायचं आहे आणि पलटवताना हा हा जो दोरा आहे आपला ही जी उलण आहे ती पूर्ण समोरच्या दिशेनं दिशेनं घ्यायची आहे या दिशेनं हे घ्यायचं आहे हे, हे असं पलटवायचं आहे आणि पलटवताना हा दोरा समोर दिसला पाहिजे पुढे दुसरी ओळ करताना पुढे पुढच्या ओळ पुढच्या पुढची जी ओळ आहे त्या ओळीमध्ये आपल्याला टेन सिंगल क्रोशा टाकायच्या आहेत हो वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन पुढच्या लाईनमध्ये आपण चाललेलो आहोत आणि बॅकलूकमध्ये वन सिंगल क्रोशा घेत आणि ते जे सिंगल क्रोशा आहेत ते टेनपर्यंत घ्यायचे आहेत आपल्याला आत्ता आपले टू झालेले आहेत हे थ्री बॅकलुकमध्ये सिंगल क्रोशा घेत चाललेला आहोत आपण मुकाखांब घेत चाललेला आहोत टू टू फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन थ्री सिक्स थ्री, सेवन एट नाईन टेन चिंगल क्रोशे आपले कंप्लीट झालेले आहेत या पॉइंटला जे टेन सिंगल क्रोशे आपले या पॉईंटला कंप्लीट झालेले आहेत आणि या ठिकाणी आपला एक टाका राहिलेला आहे शेवटचा एलेवन आणि तो जो आहे तो आपल्याला पूर्ण दोन्ही लुकमधून घ्यायचा आहे दोन्ही लूक सुईवर घ्यायचे आहेत आणि या ठिकाणी शेवटचा टाका घ्यायचा आहे दोन्ही लूपमधून पुढे पुढच्या राऊंडमध्ये जायचं आहे पुढच्या राऊंडमध्ये जाताना पुन्हा वन चेन घ्यायची आहे आणि वन वन चेन घेऊन पुन्हा पलटायचं आहे हे आणि पलटवताना ही जी उलण आहे ती समोरच्या दिशेनं घ्यायची आहे आणि पुढे पुन्हा टेन सिंगल क्रोशा घ्यायचा आहे आपल्याला टेन बॅकलुकमध्ये पूर्ण टेन सिंगल क्रोशा जसे आपण मागच्या ओईला केलं तसंच या राऊंडला करायचं आहे आणि इथून पुढेही असंच रिपीट करत जायचं आहे पूर्ण साडे चार इंचापर्यंत आपल्याला हे करायचं आहे रिपीट वन टू थ्री फोर सिंगल क्रोशे आपले घेऊन झालेले आहेत हा फाय आहे पुढचा सिक्स सेवेन एट नाईन टेन सिंगल क्रोशे आपले घेऊन झालेले आहेत आणि पुढचा जो राहिलेला शेवटचा लास्ट टाका आहे तो आपल्याला हे जे हे जे टू है, दोनी लुक आहेत लुक मधून सुई काढलेली आहे फ्रेंड हे जे टू दोनी लुक आहेत या दोन्ही लुक मध्ये सुई टाकलेली आहे आणि पुढे या ठिकाणी पुढचा सिंगल क्रोशा घेतलेला आहे आणि पुढे पुन्हा वन चेन घेतलेली आहे आणि पुन्हा पलटवायचं आहे आणि पलटवताना दोरासमोर ठेवायचा आहे उलन समोर ठेवायचे आहे आणि पुन्हा टेन आ, सिंगल क्रोशे घ्यायचे आहेत बॅकलुकमध्ये आणि हेच रिपीट करत जायचं आहे आपल्याला शेवटपर्यंत करून घेऊयात आपण हे पहा फ्रेंड आ, रिपीट करत आपण या पॉईंटला आलेलो आहोत आणि हे जे आहे ते पूर्ण नाईन इंच घेतलेलं आहे आणि आपली स्लिस्लिवची जी बाई फिटिंग आहे ती साडेचार इंच आहे आणि हे जे नाईन इंच घेतलं आहे कारण हे फोल्ड करून साडेचार इंच होत आहे आणि पुढे हे जे साडेचार इंचा जो सा पट्टा आपण तयार सॉरी नाईन इंचा जो पट्टा तयार केलेला आहे तो हे आपल्याला गोल्ड राऊंडमध्ये लॉक करायचं आहे या पॉइंट पासून या पॉइंट मध्ये डायरेक्ट तुम्ही टाकायची आहे आणि सिंगल क्रोशाने ही लॉक करत जायचं आहे दोन लुकमधून घेतलेला आहे जे लॉक करायला स्टार्ट केलेलं आहे ते या पॉइंट पर्यंत करायचं आहे करून घेऊयात आपण हे या पॉईंटपर्यंत येऊयात लॉक करत हे पहा या पॉइंटला आपण आलेलो आहोत लॉक करत आणि हा जो गोल्ड राऊंडचा पट्टा तयार झालेला आहे तो आपल्याला स्लीवच्या ही जी स्लीवज आहे आणि ही सुलड बाजू आहे स्लीवजची हा पट्टा अशा प्रकारे लॉक करत जायचा आहे आपल्याला पूर्ण या पासून हे लॉक करायला स्टार्ट करायचं आहे सिंगल क्रोशा वापरलेला आहे आणि ही जी पट्टी आपण लॉक करायला ही पट्टी अशी खेचून लॉक करत जायचं आहे या ठिकाणी लॉक करायला सिंगल क्रोशाचाच वापर केलेला आहे हा जो पट्टा आपण लॉक करायला स्टार्ट केलेला आहे तो आपल्याला या पॉइंट पासून आपण लॉक करायला स्टार्ट केलेला आहे आणि या पॉइंटला आता एंड होणार आहे आणि ही पूर्ण गोल राऊंड मध्ये लॉक करत जायचं आहे अशा प्रकारे खेचून लॉक करत जायचं आहे हे फक्त वरचा जो पट्टा तयार करून घेतलेला आहे तोच खेचायचा आहे स्लिवचा स्लिवज खेचायची नाही हे पूर्ण अशा प्रकारे मॅनेज करत या पॉईंटपर्यंत आपल्याला लॉक करत यायचं आहे प्रत्येक वेळेला पाहायचं आहे मॅनेज किती प्रमाणात हे खेचायचे आहे पट्टी ते प्रत्येक वेळेला लॉक करत जाताना हे पाहत जायचं आहे आणि त्याप्रमाणे हे लॉक करत जायचं आहे या पॉइंट पासून आपण हे लॉक करायला स्टार्ट केलेला आहे आपली निम्म्याच्या पुढे आपण आलेलो हो आहोत हे लॉक करत आणि अशाच प्रकारे हे लॉक करून घ्यायचं आहे या पर्यंत करून घेऊयात आपलं हे आतापर्यंत हे एवढं झालेलं आहे या पॉईंटपासून ते या पॉईंटपर्यंत आपण लॉक केलेलं आहे त्या पर्यंत येऊयात हे अशा प्रकारे खेचून हे लॉक करत जायचं आहे आपल्या या पॉईंटपर्यंत आपण आलेलो आहोत लॉक करत आणि एवढाच भाग आपल्याला रा आपला राहिलेला आहे लॉक करायचा आत्तापर्यंत आपण जसं लॉक करत आलो अशा प्रकारे तसंच लॉक करत एंडपर्यंत जायचं आहे करून घेऊयात आपण हे पा फ्रेंड आपण एंडपर्यंत आलेला आहोत आणि आपला हा एवढाच भाग राहिलेला आहे लॉक करायचा आपला हा शेवटचा ता, टाका आहे लॉक करण्याचा या ठिकाणी हे काम संपलेलं आहे हे कट करून उलट काढायचं आहे आणि लॉक करून घ्यायचं आहे या ठिकाणी आपलं हे जे काम आहे ते कम्प्लीट झालेलं आहे या स्वेटरचं हे लॉक करून घेऊयात पहा आपल्या दोन स्लीव रेडी आहेत आणि या ठिकाणी या भागात हा जो स्वेटर आहे तो कम्प्लीट झालेला आहे ही जी साईड आहे बॅक साईड आहे स्वेटरची आणि पहा फ्रेंड अशा प्रकारे आपला हा स्वेटर आ, तयार झालेला आहे पूर्ण भेटूयात पुढील भागात तो प्रेम बाय थँक्यू